मागील व्हिडिओ मध्ये आपण ऑनलाइन एग्जाम घेण्यासाठी गुगल फॉर्म कसा तयार करावा याविषयीची माहिती पाहिली होती. आज आपण त्यासोबत विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कसे द्यावे याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला जायचे आहे ते जे तीन डॉट दिलेले आहेत त्यावरती क्लिक करा. त्यानंतर ऍडव्हान्स मध्ये क्लिक करा. ऍडव्हान्स मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्स कंट्रोल डिस्प्ले केले जातील. त्यानंतर इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सर्टिफाय ईएम हे ऑप्शन. सर्टिफाय ईएम ला सिलेक्ट केल्यानंतर ते आपल्याला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल वरती क्लिक करा. त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करा. येथे ज्या वेळेला सर्टिफाय ईएम हे इन्स्टॉल केलं जाणार आहे त्यावेळेला ते आपल्याला परमिशन मागेल आणि त्या सर्व परमिशन आपल्याला अलो करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला सुरळीतरित्या सर्टिफाय ईएम चा उपयोग करून घेता येईल आणि सर्टिफिकेट जनरेट करून घेता येईल. त्यासाठी आपल्याला इथे आपले गुगल अकाउंट सिलेक्ट करायचे आहे. गुगल अकाउंट आपण आता इथे सिलेक्ट केलेले आहे. त्याच्यावरती प्रोसेसिंग होते आहे. त्यानंतर इथे आपल्याला ह्या ज्या परमिशन आहेत या सर्व परमिशन अलो करायच्या आहेत. परमिशन आपण अलो करूया. अलो वरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपलं सर्टिफाय ईएम हे इन्स्टॉल होत आहे. इथे खाली जे आपल्याला दिसत आहे बघा सर्टिफाय ईएम बद्दल जे वेगवेगळे आपल्याला इथे माहिती दिसत आहेत सर्टिफिकेट टेम्पलेट त्याच्यानंतर त्याची एक्सेल सीट वगैरे. इथे आपलं सर्टिफाय ईएम हे इन्स्टॉल झालेलं आहे. डन वरती क्लिक करा. इथे आता आपलं सर्टिफाय ईएम हे कम्प्लिटली इन्स्टॉल झालेलं आहे जे आपण आपल्या सर्टिफिकेट जनरेशन साठी यूज करू शकणार आहेत. आपण याला क्लोज करून देऊया. त्यानंतर आपले नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट डिझाईन करायचे आहे. सर्टिफिकेट डिझाईन करण्यासाठी आपल्याला परत आपल्या गुगल ड्राईव्ह वरती जायचं आहे. गुगल ड्राईव्ह वरती गेल्यानंतर न्यू वरती क्लिक करा. त्यानंतर गुगल स्लाइड ला जा. गुगल स्लाइड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे देखील दोन सब मेनू दिसतात ब्लँक प्रेझेंटेशन आणि फ्रॉम अ टेम्पलेट. म्हणजे जर आपल्याला टेम्पलेट घ्यायचं असेल डायरेक्टली तर आपण ते सुद्धा घेऊ शकतो आणि ब्लँक प्रेझेंटेशन हे आपल्याला कम्प्लिटली नवीन सर्टिफिकेट सुद्धा डिझाईन करता येऊ शकते. सपोज आता मी इथे घेते ब्लँक प्रेझेंटेशन. त्यानंतर इथे आपल्याला ज्या प्रकारे हवे असेल त्या प्रकारचे सर्टिफिकेट डिझाईन करता येऊ शकते. इथे ह्या वेगवेगळ्या थीम्स आपल्याला दिलेल्या आहेत ज्या आपण सर्टिफिकेट मध्ये यूज करू शकतो. कुठलीही थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता जी थीम इथे तुमच्या सर्टिफिकेटला अप्लाय केली जाणार आहे. त्यानंतर आपण इथे कॉलेजचं नाव देऊया. आपण इथे सर्टिफिकेट डिझाईन करून घेऊया. श्रीमती जी जी खडसे कॉलेज मुक्ताई नगर. त्यानंतर याचा फॉन्ट जो असेल तो फॉन्ट आपल्याला वेगळा कुठला द्यायचा आहे त्याची साईज काय असेल हे सर्व आपल्याला इथून सिलेक्ट करता येऊ शकते. सपोज फॉन्ट मी देते 25. त्यानंतर आपल्याला इथे साईज दिल्यानंतर फॉन्ट सिलेक्ट करायचा असेल तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कॉलेजचं नाव झाल्यानंतर आपल्याला जर तिथे त्याचा कलर चेंज करायचा आहे तो कलर सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता. कॉलेजचं नाव झाल्यानंतर जनरली सर्टिफिकेट वरती येतो तो लोगो. एखादी इमेज आपल्याला सर्टिफिकेट वरती इन्सर्ट करायची असेल तर ती कशा प्रकारे इन्सर्ट करायची तर इथे इन्सर्ट हा एक मेनू आपल्याला दिसत आहे. त्यावरती क्लिक करा. इमेज वरती क्लिक करा आणि तुमचा जो इमेज आहे तो तुमच्या ड्राईव्ह वरती असेल तर तुम्ही ड्राईव्ह वरती क्लिक करून ती घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर ती कम्प्युटर मध्ये स्टोअर असेल आणि तिथून घ्यायची असेल तर अपलोड फ्रॉम अ कम्प्युटर वरती आपण क्लिक केल्यानंतर ती इमेज घेऊ शकता. आता सध्या माझ्या मशीन वरती सपोज ही एक इमेज आहे ती मी इथे घेत आहे. ती आपण सिलेक्ट करून आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण ती देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथे द्यायचा आहे ते सर्टिफिकेटचा मॅटर.
त्यानंतर इथे आपण लिहूया सपोज सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन साठी आपल्याला हे सर्टिफिकेट द्यायचं आहे तर आपण टेक्स्ट बॉक्स घेऊया त्यानंतर इथे त्याला ड्रॅग करूया त्यामध्ये देऊया सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन जसं आपण कॉलेजच्या नावाचा फॉन्ट चेंज केला त्याचप्रकारे आपण इथे याचा सुद्धा फॉन्ट चेंज करू शकणार आहोत कलर चेंज करू शकणार आहोत कलर फॉन्ट साइज हे सर्व तुम्हाला चेंज करता येऊ शकते अशा प्रकारे आपल्याला हवं असेल त्या कलर मध्ये आपण तिथे ते देऊ शकतो तुम्हाला जो आवडत असेल तो कलर तुम्ही तिथून सिलेक्ट करा साइज सिलेक्ट करा त्यानंतर इथे फॉन्ट सिलेक्ट करा कुठलाही फॉन्टने तुम्ही ते चेंज करू शकणार आहात त्यानंतर इथे आपल्याला द्यायचा आहे तो सर्टिफिकेट वरील मॅटर सपोज धीस इज टू सर्टिफाय दॅट त्यानंतर आपल्याला इथे विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं आहे म्हणून इथे आपण देऊया फुल नेम पार्टिसिपेटेड इन सपोज क्विझ कॉन्टेस्ट ऑर्गनाइज बाय श्रीमती जी जी हर्षे कॉलेज मुक्ताई नगर अशा प्रकारे आपल्याला जो मॅटर द्यायचा असेल तो मॅटर आपण इथे देऊ शकतो त्याची सुद्धा आपण फॉरमॅटिंग करू शकतो त्याची आपल्याला साईज चेंज करायची आहे आपण साईज चेंज करू शकतो फॉन्ट चेंज करायचा असेल आपण त्याचा फॉन्ट सुद्धा चेंज करू शकतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इंडेंटेशन चेंज करायचं असेल ते सुद्धा तुम्हाला इंडेंटेशन चेंज करता येऊ शकते अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण इथे सर्व हे जे वर दिलेले आहेत ते तुम्हाला फॉरमॅटिंग करण्यासाठी यूज करता येऊ शकतात हे सर्व फॉरमॅटिंगचे ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत ते आपण यूज करू शकतो फॉरमॅटिंग साठी बघा अशा प्रकारे तुम्ही फॉरमॅटिंग करू शकता हे आपण एक डेमो सर्टिफिकेट तयार करत आहोत तुम्हाला हवं असेल त्यानुसार तुम्ही डिझायनिंग करू शकता कुठलेही सर्टिफिकेट हे व्हॅलिड तेव्हाच होते की खाली ज्या वेळेला ऑथॉरिटीची सिग्नेचर असेल त्यावेळेला तर आपल्याला जर इथे सिग्नेचर ऍड करायची असेल ती तुम्ही ऍड करू शकता ज्याप्रमाणे आपण येथे ही इमेज इन्सर्ट केली त्याच प्रकारे इथे तुम्ही सिग्नेचर सुद्धा ऍड करू शकता आपल्याला कलर चेंज करायचा असेल कलर चेंज करू शकतात साईज चेंज करायची असेल साईज सुद्धा चेंज करू शकतात अशा प्रकारे आपलं हे सर्टिफिकेट तयार झालेलं आहे की जे तुमच्या ड्राईव्ह वरती स्टोअर असणार आहे आता या सर्टिफिकेटला आपण नाव देऊया सपोज क्विझ अंडरस्कोर सर्टिफिकेट ही सर्टिफिकेट आता आपल्याला कुठे जोडायची आहे आपण जो गुगल फॉर्म तयार केलेला आहे त्याला ते आपल्याला जोडायचे आहे त्यासाठी आपण जाऊयात ऍडऑन्स वरती आणि सर्टिफाय ईएम ला क्लिक करा त्यानंतर शो सर्टिफाय ईएम ला क्लिक करा इथे आपल्याला कंट्रोल डिस्प्ले केले जातील ज्यामध्ये आपल्याला आपण सुरुवातीला स्टेटस सर्टिफिकेट इज ऑफ दिसत आहे तर सुरुवातीला आपल्याला तो ऑन करावा लागणार आहे जेणेकरून विद्यार्थ्याला सर्टिफिकेट हे दिले जातील जर तो ऑफ असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट केले जाणार नाही तर सुरुवातीला सर्टिफिकेट ऑन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पासिंग क्रायटेरिया आपण 40% ठेवलेला आहे त्यानंतर टेम्पलेट आपल्याला आता घ्यायचं आहे आपण जे डिझाईन केलेलं आहे ते सर्टिफिकेट त्यासाठी कस्टम टेम्पलेट वरती जायचं आहे कस्टम टेम्पलेटला गेल्यानंतर इथे सिलेक्ट अ न्यू फाईल ला क्लिक करा सिलेक्ट अ न्यू फाईल ला क्लिक केल्यानंतर जे आपण सर्टिफिकेट डिझाईन केलेलं आहे ते इथे आपल्याला दिसत आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि सिलेक्ट म्हणायचे आहे इथे बघा 20 सर्टिफिकेट आले आहेत जे आपण डिझाईन केले होते आणि सेव्ह चेंजेस वरती क्लिक करा त्यानंतर
येथे आपला काय होईल ते सर्टिफिकेट आपल्या फॉर्मला अटॅच केलं गेलेलं आहे. आता आपण काय करूया याचा प्रिव्ह्यू बघूया. ईमेल ऍड्रेस इथे बघा, ज्या वेळेला सर्टिफाय ईएम ने सर्टिफिकेट आपण आपल्या फॉर्म्सला जॉईन करतोय त्यावेळेला इथे ईमेल ऍड्रेस ही फील्ड ऍटोमॅटिकली ऍड केली गेली. कारण का विद्यार्थ्यांना जे सर्टिफिकेट दिले जाणार आहेत ते त्यांच्या ईमेल ऍड्रेस वरती दिले जाणार आहेत. आपण सुरुवातीला फॉर्म मध्ये ईमेल आयडी हा एक प्रश्न घेतला होता तो इथे खाली आहे, जो आपण मॅन्डेटरी ठेवलेला नाही आहे. पण इथे जो सर्टिफाय ईमेल ने ईमेल ऍड्रेस टाकला आहे तो काय आहे, तुमचा मॅन्डेटरी फील्ड आहे. कारण तुमचे विद्यार्थ्यांचे जे सर्टिफिकेट असतील ते त्यांच्या ईमेल अकाउंट वरती जाणार आहेत. आता आपण इथे ईमेल ऍड्रेस टाकूया. ईमेल ऍड्रेस आपण इथे टाकत आहोत, त्यानंतर ईमेल ऍड्रेस आपण इथे टाकत आहोत, त्यानंतर नेम ऑफ स्टुडंट टाकायचं आहे. नेम ऑफ स्टुडंट मी आता इथे टाकत आहे, वंदना विजय चौधरी. त्यानंतर हा ईमेल आयडी ऑप्शनल आहे, कॉन्टॅक्ट नंबर ऑप्शनल आहे, नेक्स्ट. त्यानंतर इथे आपण आन्सर देऊ शकणार आहेत आणि सबमिट म्हणायचे आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज डिस्प्ले होईल. हा मेसेज सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेटच्या याच्यावरनं चेंज करता येऊ शकतो. ज्या वेळेला आपण रिस्पॉन्सेस क्लिक केलं होतं त्यावेळेला हा मेसेज आपल्याला हवा असेल तो तिथे टाईप करून आपण चेंज करू शकतो. व्ह्यू स्कोर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते स्कोर दिसणार आहे, त्याच्या रिगार्डिंग त्याचे क्वेश्चनचे त्याला रिस्पॉन्सेस दिसणार आहे. आणि आता आपण चेक करूया की आपले सर्टिफिकेट हे आपल्या ईमेल अकाउंटला आलेले आहे का. तर इथे बघा आपल्याला एक मेल आलेला आहे, तर यामध्ये आपल्याला दिसत आहे युअर सर्टिफिकेट इज हिअर फॉर क्विज कॉन्टेस्ट. त्याच्यावरती आपण क्लिक करूया. इथे बघा आपल्या सर्टिफिकेटचा आयडी दिसत आहे आणि ते सर्टिफाय ईएम ने जनरेट झालेले आहे ते दिसत आहे. आपण आपले सर्टिफिकेट डाउनलोड करूया. सर्टिफिकेट डाउनलोड झालेले आहे, सर्टिफिकेट तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे आपण सर्टिफिकेट हे आपल्या पद्धतीने डिझाईन करू शकतो, ज्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारच्या इमेजेस असतील, तुमचे कॉलेजचे लोगो असतील, साईन असतील, ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकणार आहात. तर आपण हा व्हिडिओ बघितला, कसा वाटला याबद्दल नक्की रिप्लाय करा. धन्यवाद.